सांगलीच्या तासगाव मनेराजुरी मार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तर या दुर्घटनेत 1 जण जखमी झालाय. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चिंचणी तासगाव मनेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री 1:30 सुमारास हा अपघात झालाय. यावेळी अल्टो कार थेट तासारी कॅनलमध्ये जाऊन पोहोचली आहे. पाणी नसल्यामुळे हा कॅनल कोरडा होता, त्यामुळे वेगात आलेली अल्टो कार कॅनलमध्ये दणकन आदळली. या जबर धक्क्यानं कारमधील 6 जण जागीच गतप्राण झाले, तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जातंय. हे कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्या वेळी अल्टो कारमध्ये 7 जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठे मंकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तिथून परतत असताना हा अपघात झाला. चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्यानं त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनलमध्ये जाऊन कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये 3 लहान बालकांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलं. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे.